अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परम पूज्य पटाधिष्ठित महंत पलटणसिंह बाबाजी शास्त्रीजी, आज ज्यांनी या मंदिराचं स्थानाचं जीर्णोद्धार केलं ते बुलढाणा आणि जळीचं देव दुकान मंदिराचे संचालक संस्थापक व्यवस्थापक आणि अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद चे अध्यक्ष स्वरमपूजे पटाधिष्ठित महंत श्री बाबाजी आणि व्यासपीठावर उपस्थित स्वरमपूजे पटाधिष्ठित महंत जालन्याचे बाबाजी आणि भोकर इथनचे परमपूज्य पटाधिष्ठित महंत श्री बाबाजी आणि पंचणेश्वर इथून आलेले परमपूज्य पटाधिष्ठित महंत श्री बाबाजी आणि संपूर्ण आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित संत महंत मान्यवर तपस्विनी माया आया जे काही सद्भक्त ज्यांनी या जीर्णोद्धार बाबाजीनं स्वीकार्य केलं त्यांनी सगळे उपस्थित माझे अचूक गोठले श्री जगदन स्वामी आणि श्रीकृष्ण भगवंत श्रीकृष्ण भगवंताच गीतेच श्लोक आहे अपि चेत सुदुराचार भजति माम नमेह साधुरेव स मंतव्य सम्यको सतत कितीही कोणी दुराचारी असलं तर तुझ परमेश्वर जे आहे ते ध्यान करत तू जर अनन्य भक्ती परमेश्वरशी करायला लागलं अनन्य भक्ती परमेश्वरशी शरण ग्रहण केली तर तू समजूच त्याची दुष्प्रवृत्तीचा नाश होऊन त्याचे सत्प्रवृत्ती सद्विचार सद्वासना त्याची कधी कधी ऊर्ध होऊन जाते अधिगती 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 हा मनुष्याचे विकृत आहे स्वभाव आहे परंतु परमात्मा जीवनाचा उद्धार करतात म्हणजे त्याची गती गती ऊर्ध करतात इथे या स्थानात स्वामी श्री चक्रधराने ते चोर इथे आले जेवढे स्वामी श्री चक्रधर इथे आले भक्तीजनासहित बायसा होती नातोबा होते विदोरास होते तर त्यावेळी ते भक्तगण भिक्षेशी गेले आणि भिक्षेवरून आले तर त्या भागात की काही चोर जे आहेत ते झाडाच्या आड असे लपलेले आहे तर मग बायसाने पाहिलं तर बायसा म्हणजे ते चोर जे त्याच्यानंतर तुम्ही आतल्या तुझ्या स्वामी अंगणात येतात आणि उभे राहतात ते चोर समोर येतात
तर स्वामींचे दर्शन होतच त्यांची जे दुष्प्रवृत्ती होते त्यांचे जे उन्नती त्याचं हरण होऊन जात. तेव्हा आता जिजी आम्ही चोरी करायला आलो, तुझं म्हटलं जे करायला आले ते कर. आमच्याजवळ एक दोन पांढरणे आहे, ती घेऊ तुम्ही. आम्हाला आणखी कोणी देईल? जिजू नाहीच आहे. ती कशा आल्या दृष्टी असू दे. परंतु स्वामीने ते न राहायचे, ते चोराचे फांगे यायचे. हा गाव त्यावेळी मोस होत आणि या चोराचं राहण्याचं ठिकाण नव्हतं. तर स्वामीने ते न राहायचे. आणखी चोर आहे ते त्रास देतील. तर स्वामी म्हणतात आमच्याजवळ काही आहे की चोर जे म्हणजे त्रास देतील, आमच्याजवळ काहीच नाही राहायचे. तर असे कुमती ते चोराची कुमती जे आहे परंतु परमेश्वर जीवाचा उद्धार करतात. आणि स्वामी श्री चक्रधर कृपेचे सागर अपाने असतात, तेही कृपेचा स्वीकार केलेला. आणि जीवनधरणाचं व्यसन स्वीकार केलेलं. म्हणूनच म्हणतात इने अवतारे श्री चक्रधरे जो नूतने तसे श्री चक्रधर स्वामी असे कृपाळू आहे. जीव धरून व्यसने ऊर्ध मतिगती ऊर्ध करणारे आहे. कितीही दुराचारी असतात वटवास सप्त व्यसनेचे भंडाळे त्यांच्या ठिकाणी. आणि त्यांच्या आवाजाने ते सर्व गाव कापत होत. त्यांच्या हातात तलवार त्याचे हे सगळे जे आहे घेत होते आणि कापत होते त्यांच्या आवाजाने. परंतु त्याच हे प्रथम आचार्य पंथाचे ते स्वामींचे दर्शन झाले. प्रथम रावसगावी इथे दारुसर मुखातून नाव ऐकलं स्वामीचं. तर स्वामी श्री चक्रधरांचं नाव ऐकताच त्यांना वेद झालं, स्थिती झाली. आणि मग सिंधारीचे जेव्हा दर्शन झाले तर त्यांना परमेश्वर पासून स्वामीपासून स्थिती आनंद वर्तल ते भोगिलं. आणि स्वामी म्हणतात आता येथून स्थित्यांतर्गत. तर त्यांनी सप्त खंडाळे सुरू सोडले, त्यांची उन्नती हरण झालं. आणि तेच फटोवास श्री नागदेव आचार्य त्यांनी साडेतीन वर्षात ते स्वामीचं संन्यास तर एवढे ते घडणं म्हणले गेले. स्वामी त्यांना घडणं म्हणलं सेवाने दासल्याने ज्ञानाने ज्ञान मी दर्माणी दासे मोचक ज्ञान मोचक. तर अशा प्रकारे ते त्यांचे कर्माचा नाश होईल आणि आपल्याची जिंदगी बनवली. पण तेच फटवासाच्या आवाजाने त्यांना काय म्हणायचे उभे गंगातीरी वेद उमती नाव दे. कोणी भांडत असले तर त्यांचे भांडण सुटायचे. कोणी वेगळं रडत असलं थांबायचं म्हणजे भिक्षा सुटायचे. तर एवढं परिवर्तन त्यांचं झालं. त्याच्याने त्यांचे स्वामी श्री चक्रधराच्या रूपेने स्वामी श्री चक्रधराच्या संविधान सामर्थ्याने स्वामी श्री चक्रधराने त्यांची उद्धार केला, मोठी गती मूर्ध केली. जोगण्याचा अनुताप, जोगणं एकच जन्मामध्ये
ते अनुताप केलं ईश्वर प्राप्तीचं गेलं. सो श्री छत्रपती महाराज अवरचे कार्य करणारे तर अशा गुरु परंतु जोडणीचा अनुताप आणि अनुताप नायक होतो. परंतु एकच इन्सिडेंट नाही, इथं त्यांनी ते दृश्य बघितलं त्याचे मनावर परिणाम पडले आणि तो द्वारकेशी निघाला. त्यांनी आपला तोंड शिवून घेतला की जेव्हापर्यंत माझे सर्व जे कर्माचा नाश होत नाही, सर्व दोषाची क्षमा परमेश्वर करत नाही, अपराधाची क्षमा करत नाही, तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही म्हणून सांगितलं. आणि द्वारकांच्या पोहोचल्यावर श्री छत्रपती महाराजांचे दर्शन झाले.